नादर बल्दी अजमा का एक खसूसी इजलास मुनाकिद हुआ। इजलास में रियासती हुकूमत के एक फैसले के खिलाफ जमकर हंगामा हुआ। रियासती हुकूमत के नामजद ऑफिसर डिप्टी डायरेक्टर टाउन प्लानिंग डेवलपमेंट स्कीम खसूसी यूनिट महकमे की जानिब से नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन के इजाफी शुदा इलाके तरोड़ा खुर्द, तरोड़ा बुजुर्ग, जंगमवाड़ी, जंगमवाड़ी का माबाकी इलाका, सांगवी का माबाकी इलाका, ब्रह्मपुरी का माबाकी इलाका, कौठा, वसरनी, असरजन, फतेहजंगपुर, असदोन, वाघाला और रहीमपुर का मुजव्वजा डेवलपमेंट प्लान शाय किया है। इस मुजव्वजा प्लान की मनसूखी के लिए कॉरपोरेशन में एक तजवीज़ पेश की गई है। मीटिंग के दौरान रियासती हुकूमत के मुजव्वजा डेवलपमेंट प्लान को किसानों और आम लोगों के खिलाफ नाइंसाफी बताकर इसके खिलाफ शदीद बरहमी जाहिर की गई और इसकी कापियों को इजलास में फाड़ कर इसकी मुखालिफत की गई। मेयर दीक्षा कपिल धपाले ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए इस बात का यकीन दिलाया कि रियासती हुकूमत के मुजव्वजा प्लान को मनसूख करने का फैसला लिया गया है। इस सिलसिले में रियासती हुकूमत को जल्द ही एक हुक्मनामा रवाना किया जाएगा। इन्होंने कहा कि रियासती हुकूमत अगर इस फैसले को तस्लीम नहीं करेगी तो इस मामले में अदालत का दरवाजा भी खटखटाया जाएगा। नगर रचना विभागाकडून जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला होता त्यामध्ये गरीब शेतकऱ्यांच्या आणि मोलमजुरी करून खाणाऱ्या जनतेच्या जमिनीवर आरक्षण ठेवण्यात आलेले होते। त्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून राज्य शासनाला लवकरच शिफारसपत्र पाठवण्यात येण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच जर शासनाकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत। मुळातच हा DPR राज्य शासनाने 2017 एक नगररचना विभागातर्फे एक ADTP इथं अपॉइंट करून जॉईंट डायरेक्टर इथं अपॉइंट करून त्यांनी तयार करून घेतलेला आहे आणि त्याबद्दल नागरिकांचे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोष आहे की तयार करत असताना मोठ्या मोठ्या बिल्डर, पॉलिटिकल पुढारी आणि या सर्वांचे जमिनी बाजूला ठेवून शेतकरी आणि गरीब जे काही प्लॉट टाकलेले आहेत, शेतकऱ्यांची काही शेती आहेत, भविष्यात त्यांना भाव रास्त भाव मिळेल अशी अपेक्षा होती व वडील उपरोजित त्यांनी सांभाळून ठेवलेली आहे। अशा गरीब भूधारकांना आणि जुन्या वडील उपरोजित शेती शेतकऱ्यांच्यावर रिझर्वेशन टाकण्यात आलेले आहे आणि माफिया बिल्डरला आणि पुढारी लोकांची जमीन सोडण्यात आलेली आहे। या मोठा भ्रष्टाचार या तयार करताना झालेला आहे आणि राज्य शासनाच्या जे DP युनिटने हा तयार केलेला आहे तो पूर्णतः निरुपयोगी आहे म्हणून तो रद्द करावा अशी शिफारस महापालिकेची सध्याची